नमस्कार दोस्तों, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये मराठी दिग्दर्शकांचे अमूल्य योगदान राहिले आहे। मराठी चित्रपट सृष्टीमध्ये वेगवेगळ्या जॉनरचे सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर काही प्रतिभावंत तरुण दिग्दर्शक लवकरच आपल्याला मोठमोठ्या बॅनरचे हिंदी चित्रपट दिग्दर्शित करताना दिसणार आहेत। चला तर आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया कुठले मराठी दिग्दर्शक हिंदीमध्ये पदार्पण करणार आहेत। नागराज मंजुळे। मराठीमध्ये सैराटसारखा 100 कोटीचा सुपरहिट सिनेमा देणारे नागराज मंजुळे महानायक अमिताभ बच्चन यांना घेऊन झुंड हा हिंदी सिनेमा दिग्दर्शित केला आहे। नागपूरमध्ये स्लम सॉकर ही ऑर्गनायझेशन चालू करणारे प्राध्यापक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती टी सिरीज, तांडव फिल्म्स आणि आठपाट फिल्म्स यांनी केली आहे। तसेच अजय अतुल यांचं म्युझिक असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे। या फिल्मचे शूटिंग पूर्ण झालेले असून लवकरच तो रिलीज केला जाईल। समीर विद्वांस। डबल सीट, YZ, धुरळा, आनंदी गोपाळ आणि नुकतीच रिलीज झालेली वेबसिरीज समांतर 2 याचे दिग्दर्शक समीर विद्वांस लवकरच एका बिग बजेट हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत। साजिद नादियाडवाला निर्मित या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत झळकणार असून पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 हा चित्रपट रिलीज होणार आहे। सत्यनारायण की कथा असे या चित्रपटाचे शीर्षक ठेवण्यात आले होते, पण लवकर त्याचे शीर्षक बदलून नवीन ठेवल्या जाणार आहे। आदित्य सरपोतदार। नारबाची वाडी, फास्टर फेने, क्लासमेट्स आणि माऊली असे वैविध्यपूर्ण चित्रपट बनवणारे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार लवकरच रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा आणि साकीब सलीम यांना घेऊन काकुडा नावाची एक हिंदी फिल्म दिग्दर्शित करणार आहेत। काकुडा ही एक हॉरर कॉमेडी फिल्म असून लवकरच राजस्थानमध्ये या फिल्मचं शूटिंग सुरू होणार आहे। तसेच आदित्य सरपोतदार दिग्दर्शित झोंबिवली नावाचा झोंबी कॉमेडी जॉनरचा मराठी चित्रपटसुद्धा प्रदर्शनासाठी सज्ज आहे। तेजस विजय देऊस्कर। माधुरी दीक्षितचा पहिला मराठी चित्रपट बकेट लिस्टचे दिग्दर्शक तेजस देऊस्कर हे लवकरच रकुलप्रीत सिंगला घेऊन एका हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत। RSVP प्रोडक्शन्सचा हा सिनेमा एक सोशल कॉमेडी ड्रामा असून यात रकुलप्रीत सिंग कंडोम टेस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे। सचिन कुंडलकर। गंध, हॅपी जर्नी, गुलाबजाम, अय्या अशा संवेदनशील चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी स्वतः लिहिलेल्या कोबाल्ट ब्लू या चित्रपटावर आधारित कोबाल्ट ब्लू नावाची हिंदी फिल्म नेटफ्लिक्ससाठी दिग्दर्शित केली आहे। या वेब फिल्ममध्ये प्रतीक बब्बर, प्रिया श्रीधरन, गीतांजली कुलकर्णी, निलय आणि अनंत विजय जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत। हा चित्रपट लव ट्रँगलवर आधारित असून याच वर्षी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे। प्रियदर्शन जाधव। मस्का, चोरीचा मामला आणि सध्या शूटिंग सुरू असलेल्या लव सुलभ या मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव लवकरच हिंदीमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे। अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक असलेला प्रियदर्शन त्याने स्वतः दिग्दर्शित केलेल्या चोरीचा मामला या 2020 रिलीज झालेल्या कॉमेडी मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेकचे दिग्दर्शन करणार आहे। या चित्रपटामध्ये कोणते कलाकार असणार आहेत हे अजून ठरायचं बाकी आहे। चला तर नक्की कळवा तुम्ही किती उत्सुक आहात मराठी दिग्दर्शकांचे हिंदी चित्रपट बघण्यासाठी। धन्यवाद।